मित्रों, आता भारत सरकार ने 1 मे पासून 18 वर्षा खालच्या वरच्या सर्व युवकांना 18 वर्षा वरच्या सर्व माणसांना कोरोना लस देण्याची सोय सुविधा उपलब्ध करून दिली आहे। आणि 1 तारखेपासून निश्चितच लसीकरण केंद्रावर गर्दी होणार आहेच, पण लोकांच्या मनात काही संभ्रम आहेत की लस घ्यावी का आणि कुणी लस घेऊ नये। तर माझं एक सूचना अशी राहील की 18 वर्षा वरच्या लोकांना सध्या परवानगी दिली आहे, त्या सर्वांनी लस घ्यावी। मग लोकांचे प्रश्न येतात, सर माझ्या आईला डायबिटीज आहे, माझ्या वडिलांना हायपरटेन्शन आहे, माझ्या काकांना कॅन्सरचा रुग्ण आहे, ते मग यांना माइल्ड पॅरालिटिक अटॅक येऊन गेलेला आहे, या सगळ्यांनी लस घ्यावी का? तर मी सांगत असतो त्यांनी लस घेणं गरजेचं आहे, अत्यंत गरज आहे। म्हणजे सगळ्या कोमॉर्बिड लोकांनी, सहव्याधी असणाऱ्या सर्व लोकांनी लस घेतलीच पाहिजे, त्यांनी प्राधान्यक्रमानं लस घ्यावी। मग दुसरा एक प्रश्न येतो की ज्या प्रेग्नंट वुमन आहेत त्यांनी लस घ्यावी का? तर सध्याचं विज्ञान असं सांगतंय की त्यांनी लस घेऊ नये। का घेऊ नये? काही दोष आढळेत का? तसं नाही। ज्या ट्रायल केल्या गेल्या त्या ट्रायलमध्ये प्रेग्नंट वुमनचा, गरोदर स्त्रियांचा, गरोदर मातांचा, त्यांच्यावर ह्या टेस्ट केल्या नाहीत, म्हणून त्यांनी आता अजून तरी त्यांनी लस घेऊ नये। त्यानंतर स्तनपान करणाऱ्या स्त्रिया यांनी लस घ्यावी का? आजचं विज्ञान असं सांगतंय की त्यांनी लस घ्यायला काहीही हरकत नाही, म्हणजे त्या देखील लस घेऊ शकतात। आता लस आणखीन कुणी घेऊ नये? तर ज्या व्यक्तीमध्ये प्लेटलेट काउंट हा फार महत्वाचा फॅक्टर आहे, तर ज्या व्यक्तीमध्ये प्लेटलेट काउंट कमी असतो किंवा कमी होण्याची टेंडन्सी असते, अशा व्यक्तीनं ही कोरोनाची लस घेण्याचं टाळावं। आणि दुसरं महत्वाचं असं की 18 वर्षा खालच्या लोकांनी सध्या तरी ही लस घेऊ नये। पुन्हा प्रश्न येतो, का घेऊ नये? यांच्यावर काही दुष्परिणाम होतात का? तर दुष्परिणाम होत नाहीत, फक्त 18 वर्षा खालच्या मुलावर अजून प्रयोग केले नाहीत। ज्या ट्रायल घेतल्या जातात त्या ट्रायलमध्ये लहान मुलांचा समावेश केला नव्हता, याचं कारण ही लस फक्त वयस्करांसाठी घाईघाईत आणली, म्हणून लहान मुलांचा समावेश प्रयोगामध्ये केला नव्हता। प्रयोग चालू आहे, ट्रायल चालू आहे, त्यांच्यावर देखील परिणाम चांगले आले। पोलिओ लस आपण लहान मुलांना देतो की नाही, त्याबरोबर MMR देतो की नाही, मग ही लस सुद्धा द्यायला हरकत नाही, पण निष्कर्ष आल्यावर। आणि म्हणून सध्या तरी 18 वर्षा खालच्या लहान मुलांनी ही लस घेऊ नये। आणि सगळ्यात शेवटी मी आणखी एक सांगतोय की ज्यांना, काही व्यक्तींना ॲलर्जी असते, कुठली ॲलर्जी? फूड ॲलर्जी असेल तर घ्यायला काहीच हरकत नाही, इतर ॲलर्जी असेल तर घ्यायला हरकत नाही, पण जी लस बनवली आहे त्या लसीच्या मध्ये जे घटक आहेत त्या घटकांची ॲलर्जी असेल, बघा आता ही फार 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 थोड्या लोकांमध्ये असण्याची शक्यता आहे। तुम्हाला ते घटक कोणते आहेत गुगलवर सर्च करून सहज कळतं, आणि मग त्यातल्या कुठल्या घटकाची ॲलर्जी असेल तर लस घेऊ नये। आणि समजा चुकून तसं झालं, तुम्हाला माहीत नाही आणि लस घेतली, घाबरण्याचं काहीच कारण नाही। याचं कारण
दवाखान्यामध्ये लस घेतल्यावर अर्धा तास त्यासाठीच तुम्हाला बसायला सांगतात. जर अलर्जी असेल, चुकून चक्कर आली, तर ताबडतोब औषधी देऊन त्याचे दुष्परिणाम डॉक्टर ताबडतोब घालवतात. औषधी उपलब्ध आहेत त्यावर. त्यामुळं लस घेतल्यानंतर अर्धा तास दवाखान्यातच थांबावं, घाई करू नये आणि सर्वांनी लसीकरण करून घ्यावं. लसीकरण केलं की 100% कोरोनाला आज आपण पळवून लावणार आहोत. आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करावं. धन्यवाद.